जय महाराष्ट्र मित्रांनो, घर बसल्या मोबाईल वरून पैसे कमवायचे, मग पार्ट टाइम काम करू शकताय, फुल टाइम करू शकताय। तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात, साइड इन्कम जनरेट करायची आहे, एक्स्ट्रा इन्कम जनरेट करायची आहे, तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट अशा 5 ऑनलाईन वेबसाईट घेऊन आलो आहे, ज्यावरून आपण साइड इन्कम, एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकतोय आणि चांगली इन्कम इथे होते। आणि सगळ्याच्या सगळ्या वेबसाईट जेन्युइन आहे। व्हिडिओ सुरू होण्याआधीच तुम्हाला सांगतो, कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे। ज्या पण 5 वेबसाईट तुम्हाला सांगणार आहे त्या 100% जेन्युइन आहे। प्लस इथून अर्निंग चांगली होती। त्यातली जी तिसरी वेबसाईट आहे ती स्वतः रतन टाटा यांनी फाउंडेड केलेली आहे आणि त्याद्वारे आपण पैसे कमवू शकतोय। दुसरी आणि चौथी जी वेबसाईट आहे त्याबद्दल तर तुम्ही ऐकलंच नसेल, अशाद्वारे सुद्धा आपण पैसे कमवू शकतोय असं अनेक जणांना पहिल्यांदा कळणार आहे। त्यामुळे भारी व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला पण घर बसल्या पैसे कमवायचे, मग तुमच्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, यावरून काम करून तुम्ही हे पैसे कमवू शकताय। यासाठी वयाची काही अट नाही आहे, फक्त तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आणि त्याद्वारे आपण इथून अर्निंग करणार आहोत। त्यामुळे जबरदस्त व्हिडिओ असणार आहे, डिटेलमध्ये समजून घ्या, कारण की अनेक जण अर्धवट व्हिडिओ बघतात, त्यांना समजत नाही। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि इंस्टाग्राम टेलिग्रामला जॉईन व्हा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, पहिली वेबसाईट तुम्ही वाचू शकता स्टुडिओ नाव म्हणून आहे। यावर आपण अर्न मनी विथ युअर शॉर्ट्स, यस, प्रत्येकाकडे आजकाल स्मार्टफोन आहे आणि या स्मार्टफोनचा वापर करून इथून आपण एक जबरदस्त अर्निंग करू शकतोय। स्वतः या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, इथे बघा गेट ॲक्सेस। काय करावं लागतं? आपल्याला यांची कम्युनिटी जी आहे ती जॉईन करून घ्यावी लागते। कम्युनिटी जॉईन केल्यानंतर इथे आपल्याला ॲक्सेस मिळतो। ओके, ॲक्सेस कसला मिळतो? मग वेगवेगळे चॅलेंजेस असतात, त्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतो, मग आपल्याला प्राइजेससुद्धा मिळतात। म्हणजे कसे असतात, जसं की तुम्हाला माहिती आहे अनेक जणांना फोटो काढायची आवड असते, मग आपण जिथे जातो आहे, कुठे हिल स्टेशनवर गेलो आहे, कुठे नदीच्या किनारी गेलो आहे, बीचवर गेलेलो आहे, किंवा सण उत्सव असे वेगवेगळे फेस्टिवल्स इंडियामध्ये येत असतात, मग त्याचे फोटो तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे आणि त्याद्वारे आपल्याला इन्कम होते। जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। इथे बघा कशा प्रकारचे फोटो असतात, बघा तर ह्यांचं कलेक्शन आहे आणि हे काय असतात, मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी झाल्या किंवा अनेक जण यूट्यूबर, इंस्टाग्रामवर ज्यांना ज्यांना ज्या प्रकारचे फोटो पाहिजे असतात ते इथून घेत असतात ॲडव्हर्टिजमेंटसाठी। जसं की बघा, बीच रिलेटेड फोटो आहे, समर रिलेटेड फोटो आहे, स्प्रिंग रिलेटेड आहे, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर बघा तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेले तर तिथले फोटो काढू शकताय, कॉफीचे काढू शकताय, फूडचे काढू शकताय, रेस्टॉरंटचे काढू शकताय, म्युझिक फेस्टिवलचे काढू शकताय, मदरहूडचे काढू शकताय, लहान बाळांचे काढू शकताय, असे अनेक सारी फोटोग्राफी तुम्ही इथे करू शकताय। मग मोबाईलवरून तुम्हाला फोटो काढायला आवडतात आणि त्याद्वारे जर पैसे कमवता आले, कारण की प्रत्येकाकडे आजकाल स्मार्टफोन आहे, चांगले मोबाईलवर आपण फोटो काढू शकतोय, मग याचंच आपण अर्निंगमध्ये रूपांतर करू शकतोय। बघा जबरदस्त वेबसाईट आहे, अनेक जणांनी पहिल्यांदा नाव ऐकलं असेल, पण इथून चांगली इन्कम होते, ज्या जेन्युइन आणि चांगलं आहे। कारण की बघा, वेबसाईट जर सांगायचं झालं तर भरपूर साऱ्या वेबसाईट आहे, मग ड्रीम इलेवन झालं, माय सर्कल इलेवन झालं, सट्टा रम्मी, असे भरपूर सारे ॲप आहे, पण त्यावर मी कधीच व्हिडिओ बनवत नाही, कारण की ते रिस्की असतात, लोकांना त्याचं व्यसन लागतं, त्यापासून अनेक जण बर्बाद होतात। त्यामुळे असे व्हिडिओज मी कधी आणत नाही, अशा आयडिया कधीच सांगत नाही। हा ज्या जेन्युइन आहे, ज्यामध्ये तुम्हाला थोडीफार मेहनत करावी लागणार आहे, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी जा, फोटो काढा, इथे अपलोड करा, मग त्यानंतर ते जसे जसे चॅलेंजेस आहे, समजा त्यांनी टाकलं की आता समजा पावसाळा येतो, मग त्या रिलेटेड तुम्हाला चॅलेंज दिले की त्या रिलेटेड भारभारी फोटो काढा, मग तुम्ही ते काढले, इथे अपलोड केले आणि तुम्हाला प्राईज मिळालं, अशा प्रकारे सुद्धा आहे। म्हणजे चॅलेंजेसद्वारे पण इन्कम होते, प्लस तुम्ही ते फोटो अपलोड करताय तिथूनही इन्कम होत आहे, कोणी डाउनलोड करताय तिथूनही इन्कम होते। म्हणजे एक फोटो जर 10 वेळेस जरी डाउनलोड झाला तर 10 वेळेस वेगवेगळे आपल्याला पैसे मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे म्हणाला साईड इन्कम जनरेट करण्यासाठी, एक्स्ट्रा इन्कम जनरेट करण्यासाठी, कारण की अनेक मुलं आहेत जे कॉलेजेसमध्ये, स्कूल्समध्ये त्यांच्या कमेंट्स येतात की आमच्यासाठी काहीतरी आयडिया आणा, तर हे तुमच्यासाठी आहे, कारण की तुम्ही क्रिएटिव्ह माइंड आहे, कुठे कुठे फिरत असतात, शाळा कॉलेजेस अशा अनेक ठिकाणी तुमचं जाणं येणं असतं, त्यामुळे ते जर फोटो तुम्ही क्लिक करताय, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं काढू नका, कारण की त्याची परमिशन असेल तरच आपण त्या व्यक्तीचा फोटो इथे टाकू शकतो आहे। पण समुद्रकिनारा झालं, हिल स्टेशन झालं, किल्ले झालं, फूड झालं, स्ट्रॉबेरी वगैरे, असे अनेक साऱ्यांचे फोटो तुम्ही इझिली टाकू शकताय, त्यामुळे ही एक बेस्ट इन्कम आहे। ओके, त्यानंतर दुसरी जी वेबसाईट आहे ती बेअर इंटरनॅशनल आहे आणि अगदी जबरदस्त इथे काम असणार आहे। बघा कुठले कुठले ब्रँड आहे, गोल्ड जिम, ॲडिडास, ऑडी, रिलायन्स ज्वेलरी,
HSBC, नायके, त्याच्यानंतर मर्सडीज बेंज, LG, पुमा, सॅमसंग, फिलिप्स, सोनी, अँबे, असे अनेक सारे जे मोठे मोठे ब्रँड्स आहे. इथे काय करतो आपण, तर हे ने एक कॅम्पेन रन करतात. म्हणजे काय, यांचे जे स्टोअर्स आहे, यांचे जे ऑफिशियल स्टोअर्स असतात, जसं की एअरटेलचं स्टोअर झालं, ऑडीचं स्टोअर झालं, मग तिथे आपल्याला कस्टमर म्हणून जायचं आणि तिथले लोक आपल्याला कशाप्रकारे ट्रीट करतात, मग त्यांची सर्विस कशी आहे ती आपल्या यांना रिपोर्ट करायची, यांच्या वेबसाईटवर माहिती टाकून, आणि त्या बदल्यात हे आपल्याला पैसेसुद्धा देतात. समजा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, तिथून काही शॉपिंग केले, तर ते शॉपिंगचे पण आपल्याला पैसे मिळतात, प्लस तिथले लोक कसे वागले, काय वागले, त्याचा रिव्ह्यू दिला आपण, जेणेकरून ते त्यांच्या सर्व्हिसेस चांगल्या करू शकताय, आणि त्याच्या बदल्यातही आपल्याला मोबदला मिळतो. कोणाला माहीत होतं अशा प्रकारचं सुद्धा काम आहे, तर किती भारी आहे. कशाप्रकारे जॉईन करायचं तुम्ही इथे बघू शकताय. जस्ट इथे बघा, दिलंय वेगवेगळ्या गोष्टी आहे, तुम्ही इथे करू शकताय. आणि मोठमोठे ब्रँड आहे, इथे बघा किती मोठे ब्रँड आहे, आणि हे 100% जेन्युइन आहे. यावर आपण काय करू शकतो, तुम्ही जस्ट गुगल करा बेअर इंटरनॅशनल, तुम्हाला कळेल किती जबरदस्त आयडिया मी तुम्हाला दिले. हार्डली डेव्हिडसन झालं, सुझुकी झालं, पुमा झालं, फिलिप झालं, यासारख्या मोठ्या मोठ्या ब्रँडच्या शोरूमला तुम्हाला व्हिजिट करावं लागतं, तिथून त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा, म्हणजे ते लोक कसे वागले याच्याबद्दल आपल्याला यांच्या ब्रँडला माहिती द्यायची. तर बघा, ही यांची वेबसाईट आहे. यावर जे आल्यानंतर ते बघा, मिस्ट्री शॉपर्स हब, म्हणजे मिस्ट्री बनून आपल्याला जायचं आहे, आणि त्याद्वारे आपण इथून इन्कम जनरेट करू शकतो. जस्ट ओपन यावर क्लिक करायचं आहे, आणि एक छोटासा फॉर्म येतो. बघा, हा फॉर्म आलेला आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा. तर बघा, आपण इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरू शकतोय. ओके, मग यावर सगळी आपल्याला माहिती टाकायची, लँग्वेज कोणती आहे, ईमेल ॲड्रेस, कंट्री कोणती आहे, पीपल किती आहे, आणि सगळी माहिती तुम्हाला इथे टाकून घ्यायची. अशा प्रकारे या वेबसाईट सोबत आपण अर्निंग करू शकतोय. आणि त्यानंतर पुढची जी वेबसाईट आहे, ज्याला स्वतः फंडेड बाय रतन टाटा, जॉईन फ्री, ओके, वर्क फ्रॉम होम, हायलाइट युअर अर्निंग आणि लोअर विड्रॉल. 10 रुपयांपासून आपण पैसे आपल्या बँकेत पाठवू शकतोय, कुठलीही जॉईनिंग फी नाही आहे, आणि घर बसल्या काम करू शकतोय. कुठली वेबसाईट आहे, तर इंडियाज नंबर 1 ऍफिलिएट मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे, अर्न करो याद्वारे करू शकतोय. यावर ऑलरेडी डिटेलमध्ये मी व्हिडिओ टाकला आहे. हां, या दुसऱ्या वेबसाईटवर मी टाकला नाही आहे, कशाप्रकारे लॉग इन करायचं, फॉर्म कसा भरायचा, हे पाहिजे असेल तर कमेंट करा, यावर पण बनवेल. आणि यांची कम्युनिटी कशाप्रकारे जॉईन करायची, हा फॉर्म कसा भरायचा, यावर सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट करा, यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. यावर ऑलरेडी बनवला, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून बघून इझिली तुम्ही हे जॉईन करू शकताय, साइनअप करू शकताय. आणि वेगवेगळे ब्रँड्स आहेत, ते बघा, अप टू 50% प्रॉफिट मिळतो 200+ ब्रँड, जसं की मिंत्रा झालं, फ्लिपकार्ट झालं, पाव झालं, ॲक्सिस बँक झालं, IDFC फर्स्ट बँक झालं, अशा बँकांसोबत किंवा यांच्या प्रॉडक्टसोबत आपण ॲफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवू शकतोय. थोडक्यात, इलेक्ट्रॉनिक झालं, ब्युटी फॅशन झालं, ग्रोसरी झालं, मेडिकल, हेल्थ केअर, कार, सबस्क्रिप्शन, ETC जर आपण करतोय, तर बघा 9,750 रुपयांपर्यंत करू शकतोय. आणि ही जर क्वांटिटी तुम्ही वाढवली, म्हणजे इलेक्ट्रॉनिकचे 10 आयटमची तुम्ही ॲफिलिएट केली, ओके, त्याला कन्वर्जन केलं, ब्युटीचे आपण चला 15 धरू, त्यानंतर ग्रॉसरीचे तर खूप जास्त प्रमाणात घेतले जातात, तर आपण हे 25 करू, मेडिकल, हेल्थलाईन याचं आपण करू, कारण की अनेकांना जिमची वगैरे आवड असते, ते करू. आणि कार्ड्सवर घ्यायचे, कोणाला क्रेडिट कार्ड पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ॲटलीस्ट 10 जरी आपण केले तर बघा 18,000 रुपयांपर्यंत अर्निंग जाते. डिपेंड तुम्ही कसं करताय, काय करताय, लर्न टू आणि त्याने आपल्याला कशाप्रकारे केली जाते इन्कम, याबद्दलसुद्धा माहिती दिली. आणि अनेक सारे लोक आहे याद्वारे इन्कम जनरेट करताय, आणि मोठे मोठे ब्रँड्स आहेत, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, आणि जेन्युइन वेबसाईट आहे, कारण की टाटाचं नाव याच्यासोबत जोडलं गेलेलं आहे. हां, प्रत्येकाचीच अर्निंग होते का, नाही, कारण की बघा, प्रत्येक जण MPSC UPSC देतो, प्रत्येक जण अधिकारी होतो का, नाही, मग MPSC UPSC फ्रॉड आहे का, तर ते फ्रॉड नाही आहे, आपण तिथे कमी पडतोय, आपला अभ्यास कमी पडतोय, म्हणून प्रत्येक जण अधिकारी होत नाही, प्रत्येक जण IAS IPS होत नाही. त्याचप्रकारे अनेक जण इथे अकाउंट क्रिएट करतात, इथून पैसे कमवायला बघतात, पण प्रत्येक जण कमू शकत नाही, कारण की तुम्ही तिथे कमी पडताय. ते काम कसं करायचं हे तुम्ही समजून घेत नाही, आणि त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची की नेमका कुठल्या याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे. आयडिया तर मी ते देतोय, पण त्या आयडियाला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला नॉलेज आणि स्किल्स लागणार आहे. ओके, त्यानंतर पुढची आणि बेस्ट वेबसाईट आहे, बिकम अ टेस्टर. तुम्ही यावर टेस्टर बनू शकताय आणि अर्न मनी बाय गिविंग युअर ऑप्शन ऑन मोबाईल. यस, मोबाईल फोनवरून तुम्हाला ऑप्शन द्यायचं आहे, रिव्ह्यू द्यायचा आहे. मग भरपूर साऱ्या वेबसाईट आहे, ॲप आहे, मग तुम्हाला ते ॲप कसं वाटलं, वेबसाईट कसं वाटलं, किंवा एखाद्या बोट कंपनी आहे, तिने एखादं वॉच आणलं, मग त्याचं आपल्याला दाखवलं जातं, याची डिझाईन बघा कशी आहे, काय, मग चांगली वाटते का नाही वाटते, तुम्हाला जस्ट रिव्ह्यू द्यायचं आहे, त्याची टेस्टिंग करायची आहे, आणि त्याद्वारे तुम्ही इन्कम जनरेट करू शकणार आहात. इथे बघा, गेले गेट हायर्ड, ओके, इन्क्रीज युअर स्किल आणि अर्न मनी.
अर्न मनी करण्यासाठी जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आणि इंटरनॅशनल वेबसाईट आहे, त्यामुळे जेन्युइन आहे. भारतातल्या असल्या तर इथे सायबर क्राईम तेवढा तगडा नाही आहे, त्यामुळे कधीकधी फ्रॉड होतात, पण बाहेरच्या देशामध्ये सायबर क्राईम तिथले लोक पटकन ओळखून घेतात कुठली फ्रॉड वेबसाईट आहे, आणि जे पण फ्रॉड बनवतात त्यांना पटकन शिक्षा पण केली जाते आणि कडक शिक्षा असते, त्यामुळे तिथल्या वेबसाईट जेन्युइन आहे. म्हणून मॅक्झिमम मी व्हिडिओ त्या वेबसाईटवर बनवतो, भले तुम्हाला थोडं अवघड जातं, कारण की बघा बाहेरची वेबसाईट इंग्लिशमध्ये असते, अवघड तर जाणार आहे, पण जेन्युइन असते, सेफ्टी असते, त्यामुळे मी सजेस्ट करत असतो. बाकी कुठलंही काही हेतू नाही आहे, तुमची अर्निंग झाली पाहिजे, स्किल डेव्हलप झालं पाहिजे, करिअर डेव्हलप झालं पाहिजे, हा हेतू आहे, त्यामुळे नक्की तुम्ही करू शकताय. ओके, स्टार्ट अर्निंग यावर क्लिक करून तुम्ही फक्त फॉर्म भरून इथून इन्कम जनरेट करू शकता. कमेंट करा, यावर पण मी व्हिडिओ बनवेल. आणि पुढची जी वेबसाईट आहे ती आहे वायसेन्स, यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जस्ट यावर आपला फ्री अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि आपली अर्निंग स्टार्ट होते. वायसेन्स इज अ ऑनलाईन ग्लोबल कम्युनिटी आहे, ज्यावर वेगवेगळ्या गोष्टी आहे, सर्व्हे आहे, बघा पेड सर्व्हेस असतात, त्याचे आन्सर द्यायचे, कॅश ऑफर्स आपल्याला मिळतात, रेफरल्स आपण करू शकतोय, आणि मोठमोठे सर्व्हेस असतात. आता इथे इन्कम खूप होते का लाखोंमध्ये? तर नाही, महिन्याला तुम्ही 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एक्स्ट्रा इन्कम, साईड इन्कम जनरेट करू शकताय. मेन इन्कम म्हटलो का मी? तर नाही, साईड इन्कम म्हणजे एक्स्ट्रा इन्कम. तुम्हाला मोबाईल रिचार्ज करायचा आहे, काही गोष्टी घ्यायचा आहे, पेट्रोल पाण्याचा खर्च काढायचा आहे, महिन्याला तुम्हाला 3-4 हजाराचं पेट्रोल लागतं, तर ते तुम्ही इथून काढू शकताय, एक्स्ट्रा इन्कम करू शकताय. कारण की एका इन्कमवर आता डिपेंड राहणं खूप अवघड झालं आहे, प्रत्येकाकडे आजकाल 2 तरी इन्कम स्त्रोत पाहिजे, आणि ही साईड इन्कम नक्कीच तुम्हाला ते देऊ शकते. त्यामुळे पाचवी वेबसाईट चांगली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार तिथे अप्लाय करू शकताय, इन्कम स्टार्ट करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.